यमुना तीरावना चारी जयो कुंभ बिहारी जयो जमुना तीरावन चारी जयो कुंभ बिहारी जयो राधा माधव जयो कुंभ बिहारी जयो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्री वासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जय गौरानिताय 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 जय गौरानिताय जय जगन्नाथ जयो जगन्नाथ जयो बलदेव जयो सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भवतु मे जयो प्रभुपदा जयो प्रभुपदा प्रभुपदा श्रील प्रभुपद हरिनाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर् उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः।
ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभु जी माता जी। आपण मागच्या वेळेला चर्चा करत होतो कशा प्रकारे भगवंत श्री कृष्णांचा आदान प्रदान झाला त्यांच्या वेगवेगळ्या भक्तांसोबत, द्वारकावासियांसोबत, त्यांच्या आई वडिलांसोबत, कशा प्रकारे भगवंतांनी केवळ देवकी मातेलाच नव्हे तर वसुदेवांच्या ज्या दुसऱ्या पत्न्या होत्या त्या सर्व सापत्न मातांच्या प्रती पण आपलं प्रेम आणि आदर कशा प्रकारे व्यक्त केला। आणि आपण हे पण पाहिलं वृंदावनामधले एका उदाहरणावरून की कशा प्रकारे या सर्व मातांसाठी आणि केवळ या मातांसाठीच नव्हे तर सर्व प्राणी मात्रांसाठी वृंदावन मधल्या आणि बाकीच्या ठिकाणच्याही कोणत्याही आपल्या मुलासाठी किंवा कोणत्याही दुसऱ्या जीवासाठी जो कोणता प्रेमभाव असतो तो केवळ आणि केवळ आपल्या भगवंतांप्रती असणाऱ्या प्रेमाचंच प्रतीक आहे। आणि आपण ब्रह्मविमोहन लीलेमधल्या त्या भागाचं वर्णन पाहिलं की ज्या वेळेस ब्रह्मदेवांनी कृष्णांचे सर्व गोप बालक आणि सर्व वासरे ज्या वेळेस चोरी केली आणि लपवून ठेवली त्या वेळेला कृष्णांनी कशा आपल्या विस्तारित रूपाने सर्व गोप बालकांचं आणि वासरांचं रूप घेतलं आणि या गोप बालकांप्रती त्यांच्या आई वडिलांचा जो स्नेह होता तो कितीतरी पटीने अधिक वाढला अगोदरच्या पेक्षा। आणि त्याचप्रमाणे त्या वासरांच्या प्रती गाईंचा जो स्नेह होता तो पण कितीतरी पटीने अधिक वाढला कारण ते वासरे आणि ते गोप बालक हे साक्षात भगवंतांचं विस्तारित रूप होते। आणि ही गोष्ट बलरामजींनी पाहिली की अरे हे वासर तर मोठे झालेले, त्यांना आता आईंची म्हणजे गाईंच्या दुधाची गरज नाहीये, परंतु तरीही त्यांना दूध देण्यासाठी गाई ह्या धावत पळत येत आहेत गोवर्धन पर्वतावरून। आणि ही गोष्ट ज्या वेळेस बलरामजींनी पाहिली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हे ही जी वासरे आहेत आणि ही जे गोप बालक आहेत ते कदाचित स्वतः कृष्णांनी विस्तारित रूप घेतलेलं आहे। आणि का? कारण त्यांच्या आई वडिलांचं म्हणजे आई वडिलांचं गोप बालकांच्या प्रती आणि गाईंचं वासरांच्या प्रती प्रेम हे स्नेह कितीतरी उफाळून येत आहे नॉर्मल वेळेपेक्षा। कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीज माताजीज आपल्या मागच्या वेळेला केलेल्या मुद्द्यांवर चर्चेबद्दल? हरे कृष्णा। आणि रतिरूपा माताजी, माझ्या मते आपण आज श्लोक क्रमांक 36 पासून सुरू करणार आहोत कारण हे पाहिलेलं ना आपण द्वारकेच्या सर्व राण्यांचा। हा हा प्रभुजी 33 पासून, कारण 33 पासून। ओके ओके फाईन। ठीक आहे। तर श्लोक क्रमांक 33 आपण म्हणू एकदा।
कृपया सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. हे झालेलं आहे माताजी 33. चंचला आपण लक्ष्मीजींबद्दल चर्चा केलेली की कशा प्रकारे लक्ष्मी ह्या स्वभावतः खूप चंचल आहेत, परंतु त्या भगवंतांच्या चरणाला कधीही सोडून जात नाहीत. त्याचप्रमाणे आपण जर केवळ लक्ष्मीची पूजा करण्याचा प्रयत्न केला तर विदाउट वर्शिपिंग लॉर्ड नारायण, जर आपण भगवंत नारायणाची किंवा भगवंतांची कृष्णाची पूजा भक्ती न करता केवळ लक्ष्मीजींची उपासना करण्याचा प्रयत्न केला तर ह्या त्यांचा स्वभाव खूप चंचल आहे. याच्यावर चर्चा झालेली ना माताजी प्रभूजी आपली, एकदा कुणी सांगू शकेल का? हरे कृष्ण. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण अजून एकदा करू, काही प्रॉब्लेम नाही. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. यद्यप्यसौ पार्श्वगतो रहो गता, यद्यप्यसौ पार्श्वगतो रहो गता, स्थतापि तस्याङ्घ्रियुगं नवं नवम्. तथापि पदे पदे काविरमेत तत्पदा, चलापि यच्छ्रीर्न चलापि यच्छ्रीर्न जहाति कर्हि चित्, कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी मातीजी. हरे कृष्ण मॅडम, हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभुजी. किरण जाधव प्रभुजी. यस प्रभुजी. अनुवाद. जरी भगवान श्रीकृष्ण सतत त्यांच्या जवळ होते, अगदी एकटे त्यांच्या समेत होते, तरी सुद्धा त्या राण्यांना त्यांचे चरण नित्य नवीनच वाटत होते. भाग्य देवता लक्ष्मी जी स्वभावतः चंचल आहे, ती सुद्धा भगवंतांच्या चरणांना सोडून जात नाही, तर त्या चरणांचा एकदा आश्रय घेतल्यानंतर कोणती स्त्री त्यांच्यापासून दूर राहू शकेल? तात्पर्य, श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा लक्ष्मी चंचल आहे आणि ती सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते, तरी सुद्धा बद्ध असलेले जीव तिची कला कला कृपादृष्टी आपणाकडे वळावी म्हणून धडपडत असतात. भौतिक जगात एखादी व्यक्ती कितीही चाणाक्ष असली तरीही ती सदा सर्व काळ भाग्यवान राहील असे संभवत नाही. जगाच्या निरनिराळ्या भागावर मोठमोठी साम्राज्ये आजवर होऊन गेली, जगात मोठे सामर्थ्य संपन्न राजे होऊन गेले, तसेच अनेक भाग्यवंत होऊन गेले, परंतु ते सर्व क्रमशः लयाला गेले. हा भौतिक जगाचा नियम आहे. तथापि आध्यात्मिक जगताचा स्वभाव भिन्न आहे. ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे शेकडो लक्ष्मी देवी भगवंतांची सेवा अत्यंत आदरभावाने करीत असतात. त्या सदैव भगवंतांसमवेत अगदी एकांतात असतात. तरीही भगवंतांचा हा सहवास त्यांना प्रत्येक क्षणाला इतकी नवी नवी स्फूर्ती देत असतो की त्या क्षणभरासाठी सुद्धा त्यांना विसरू इच्छित नाही. त्या स्वभावाने अतिशय अस्थिर आणि चंचल आहे, तरी सुद्धा त्या भगवंतांच्या चरणांना सोडू इच्छित नाही. भगवंतांशी असलेला हा आंतरिक संबंध इतका संजीवक आणि नित्य नूतन असतो की एकदा त्यांचा आश्रय घेतल्यावर कोणीही त्यांच्यापासून दूर जात नाही. अखिल प्राणी मात्र स्वभावतः स्त्री प्रवृत्तीचे आहेत. पुरुष किंवा भोक्ता भगवंत आहे, तसेच त्यांच्या शक्तीचे सर्व आविष्कार देखील निसर्गतः स्त्री प्रवृत्तीचे आहेत. भगवद्गीतेत सर्व जीवांना परा अथवा श्रेष्ठ प्रकृती म्हटली आहे आणि भौतिक जगाला अपरा अथवा कनिष्ठ प्रकृती म्हटली आहे. या प्रकृतीचा विनियोग स्वामीच्या अथवा भोक्त्याच्या समाधानासाठी होतो. गीतेत 5.29 मध्ये म्हटल्याप्रमाणे भगवंतच स्वतः भोक्ता आहे, म्हणून या शक्ती जेव्हा प्रत्यक्षपणे भगवंतांच्या सेवेत संलग्न असतात
तेव्हा त्या भक्त त्यांचा स्वभाव प्रकट करतात. त्यावेळी शक्ती आणि शक्तिमान दूरत्व नसते. सेवेत संलग्न असणारे लोक सामान्यत शासकीय सेवेच्या किंवा राज्यातील सर्वोच्च भोक्त्याच्या सेवेच्या शोधात असतात. ज्या ती भगवान हेच ब्रह्मांडातील अथवा ब्रह्मांडाबाहेरील प्रत्येक वस्तूचे भोक्ते आहे, त्या अर्थी आपण त्यांच्याच सेवेत असावे. त्याच यातच खरे सुख आहे. एकदा भगवंतांच्या अर्थात परम शासकाच्या सेवेत संलग्न झाल्यावर कोणीही सेवानिवृत्त होण्याची इच्छा बाळगीत नाही. भगवंतांच्या सेवेत स्थान मिळवण्यातच मानवी जीवनाचे सर्वोच्च सर्वोच्च सार्थक आहे. भगवंतांची सेवाच आपणास परम सुखी करील. भगवंतांशी संबंध न जोडता केवळ अस्थिर राहणाऱ्या सौभाग्य देवीच्या लक्ष्मीच्या मागे धावणे व्यर्थ आहे, असे कोणी करू नये. हरे कृष्ण. श्रील हरे प्रभुपाद कृष्ण. शिल प्रभुपाद की जय. खूप खूप आपल्या सर्वांसाठी निगडीत आणि आपल्याशी संबंधित असं हे तात्पर्याने खूप साऱ्या गोष्टी शिल प्रभुपाद जे आपल्याला शिकवत आहेत ह्या तात्पर्याच्या माध्यमातून. तर इथे भगवंतांच्या राण्यांबद्दलचं वर्णन आहे की कशा प्रकारे भगवंतांच्या एकदा सेवेत जोडल्यानंतर त्यांना ती सेवा इतकी छान वाटत होती, इतकं त्यांचं रममान होत्या की भगवंतांचे चरण हे त्यांच्यासाठी नित्य नवीनच होते. आणि अशी भाग्य देवता लक्ष्मी जे की स्वभावतः खूप चंचल आहे, एका चंचलचा अर्थ काय, एका ठिकाणी खूप ठिकाणी राहत नाही, परंतु अशा हजारो लक्ष्मीज ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलं आहे की नित्य भगवंतांच्या सेवेमध्ये आध्यात्मिक जगतामध्ये भगवत धामामध्ये त्यांच्या सेवेमध्ये तल्लीन आहेत. आणि अशा भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतल्यानंतर कोणती अशी व्यक्ती आहे जी त्यांच्या चरणांपासून दूर जाऊ शकेल. तर विशेषतः लक्ष्मीजींबद्दल असं वर्णन आहे की वैकुंठ धामामध्ये जे फ्लोअर्स म्हणजे ज्या फ्लोअर्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, ज्या फरशा आहेत तिथल्या महालांमधल्या वगैरे, त्या प्रसादांमधल्या ज्या फरशा आहेत त्या इतक्या चकाचक इतक्या लखलखीत आहेत की भिंतीवर म्हणा किंवा फ्लोअरवर म्हणजे फरशांवर म्हणा आपलं स्वतःचं प्रतिबिंब पण व्यवस्थित आपण पाहू शकतो. इतकी स्वच्छता आहे, धुळीचा एक कण पण नाहीये. परंतु तरीही अशा हजारो शेकडो लक्ष्मी भगवंतांच्या सेवेमध्ये गुंतलेल्या नेहमी राहून नेहमी ती तो जो फ्लोअर आहे किंवा त्या ज्या भिंती आहेत वैकुंठांमधल्या प्रासादांमधल्या त्या स्वच्छ करण्यांमध्ये गुंतलेल्या असतात आणि भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करण्यामध्ये नेहमी गुंतलेल्या असतात. का? कारण भगवंतांच्या सेवेमध्ये आणि या भौतिक जगातल्या गोष्टींच्या भगवंतांची जी एक्सटर्नल पोटेन्सी जी माया शक्ती महामाया शक्ती आहे तिच्या सेवेमध्ये फरक हा आहे की भगवंतांची सेवा ही नित्य नवीन रस नित्य नवीन आवड व्यक्तीला देत राहते. परंतु महामायेची सेवा अशी आहे की जी सुरुवातीला खूप आकर्षित करते की अरे आपल्याला खूप आनंदाचा अनुभव होईल, पण महामायेच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला लगेच महामायेचे दांडू जे दुर्गादेवीचे शस्त्र आहेत त्यांचा घाव आपल्याला स्वीकारावा लागतो. का? कारण बद्ध जीवांची जी भगवंतांच्या विमुख होऊन आनंद उपभोगण्याची जी मानसिकता आहे ती सुधारण्यासाठी मायादेवीचं कर्तव्य आहे आणि ती सुधारण्याचं कर्तव्य मायादेवी खूप चोखंदळपणे पार पाडतात. आणि अशा प्रकारे जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये व्यवस्थित जोडल्या गेलो तर आपण मागच्या वेळेस पण चर्चा केलेली की अशा भक्तासाठी या भौतिक जगामध्ये राहण्यासाठी तर प्रत्येकाला मेहनत करणं काम करणं आवश्यक आहे, परंतु खूप जास्त अन्न वस्त्र निवारा या भौतिक गरजांमध्ये स्वतःचं लक्ष खूप जास्त लावून ठेवण्याचं 24 तास लावून ठेवण्याची गरज नाहीये. भगवंतांची सेवा व्यवस्थित करा आणि आपण गीतेमधला तो श्लोक पाहिला अनन्यास चिंतयंतो माम हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् की भगवंत आपली भक्ती चालण्यासाठी ज्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत भक्ताला कधीही कमी पडू
देणार नाहीत. त्याचप्रमाणे आपण बघतो की दिवाळीच्या वेळेला, आता दिवाळी काही महिन्यांमध्ये येईल, तर बहुतांश लोक पूजा करतात, लक्ष्मी पूजन करतात. परंतु शास्त्रात सांगितलंय की लक्ष्मी देवीचा जो आदर आहे, जी पूजा आहे, ती नेहमी कुणासोबत करायला पाहिजे? प्रभूजीच माताजीच लक्ष्मी नारायणांसोबत करायला पाहिजे, किंवा सीता देवीचा सीता आणि प्रभू रामचंद्रांसोबत करायला पाहिजे, सीता राम लक्ष्मण आणि हनुमान. ज्याप्रमाणे आपण उदाहरण देतो की कोणत्याही रिस्पेक्टेबल पतिव्रता स्त्रीला जर आपल्याला घरी बोलवायचं, तर आपण त्यांना एकट्याला बोलव, त्यांच्या पतींना व्यवस्थित आदर सत्काराने आपण निमंत्रण द्यायला पाहिजे, मग त्या कदाचित येतील. त्याचप्रमाणे भगवंतांची जी नित्य अर्धांगिनी शक्ती आहे, लक्ष्मी देवी नारायणांसाठी किंवा सीता देवी प्रभू रामचंद्रांसाठी किंवा श्रीमती राधाराणी भगवंत कृष्णांसाठी, त्या नियमित भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेल्या आहेत. आणि त्यामुळे कोणीही व्यक्ती जर परस्पर रित्या केवळ लक्ष्मीजींची पूजा करत असेल, तर लक्ष्मी देवींचा इतका आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार नाही जेवढा आशीर्वाद व्यवस्थित जर आपण त्यांच्या पतिदेवांसोबत त्यांची पूजा केली, त्यांना जर भजलं लक्ष्मी आणि नारायण या रूपामध्ये, तर प्राप्त होईल. आणि यामध्येच अजून एक शिकण्याची गोष्ट काय प्रभूजी आणि माताजी, की जी लक्ष्मीची कृपा आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होती, आपली जी काही ऐपत ज्याला आपण म्हणतो, भक्तांचं काम आहे की त्या लक्ष्मीजींचा उपयोग हा केवळ आणि केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये करावी, ना की स्वतःच्या आनंद तृप्तीमध्ये. तर आपण लक्ष्मीजींना कमवतो मेहनत करून, परंतु त्यांचा खरा जो व्यय आहे, खरा जो उपयोग आहे, तो केवळ आणि केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये आहे, ना की स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. आणि या बाबतीत श्रील प्रभुपादजी भगवद्गीतेतल्या 5व्या अध्यायातल्या 29व्या श्लोकाचा रेफरन्स देतात. कोणता श्लोक आहे तो? भोक्तारं यज्ञ तपस्सां सर्व लोक महेश्वरं सुहृदं सर्व भूतानां ज्ञात्वा मां शांतिं मृच्छति. श्रील प्रभुपादजी या श्लोकाला पीस फॉर्म्युला म्हटलंय. भगवद्गीतेचं जर तात्पर्य पाहिलं आपण, एकदा आपण हा श्लोक उघडू. 529. भोक्तारं यज्ञ तपसां सर्व लोक महेश्वरं सुहृदं सर्व भूतानां ज्ञात्वा मां शांतिं मृच्छति. श्रील प्रभुपादजी सांगतात की भगवंतांनी दिलेला हा पीस फॉर्म्युला आहे, म्हणजे कुणाला जर आपल्या जीवनामध्ये खरंच जर शांतता नांदवायची आहे, शांतता प्राप्त करायची आहे, तर भगवद्गीतेतला हा श्लोक समजून घेणं खूप खूप आवश्यक आहे. तर इथे प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की हा भगवंतांनी दिलेला शांतीचं गुणसूत्र आहे. शांती कशी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायची, कशा प्रकारे प्राप्त करायची? जर भगवंतांना आपण आपल्या ह्या आध्यात्मिक आणि भौतिक जगातल्या सर्व गोष्टींचा, सर्व जीव मात्रांचा जर भोक्ता म्हणून समजलं, आणि अशा प्रकारे ज्या कोणत्या गोष्टी आपल्या आपल्या ताब्यामध्ये आहेत, त्यांचा उपयोग जर आपण भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांच्या सेवेसाठी म्हणजे आपल्या स्वतःचं अन्न वस्त्र निवारा नाही मेंटेन करायचा असं नाहीये, त्या गरजांचा पण तुम्ही काळजी घ्या, परंतु त्यासोबतच भगवंतांच्या सेवेसाठी आपल्याला जे काही प्राप्त झाले, आपली बुद्धी म्हणा, आपलं कुटुंब म्हणा, आपली घर गृहस्थी म्हणा, आपल्याला बोलण्याची क्षमता म्हणा, ती भगवंतांच्या सेवेमध्ये जर आपण वापरली, तर आपण ना केवळ भक्तीमध्ये प्रगती करू, परंतु आपल्या जीवनामध्ये पण खऱ्या प्रकारे शांतता भगवंतांना अशा प्रकारे आपल्या स्वामींच्या रूपामध्ये स्वीकारल्यानंतरच प्राप्त होऊ शकते. आणि कोणत्या अशा व्यक्तीचं उदाहरण सांगाल का प्रभूजीज माताजीज, ज्यांनी भगवंतांच्या ह्या अर्धांगिनीला स्वतःच्या उपभोगासाठी घेण्याचा प्रयत्न केला? कोण आहे असा व्यक्ती? हरे कृष्ण, कुणी प्रयत्न केलेला? हरे कृष्ण राम. भगवान शिव. शिवजींनी नाही प्रयत्न केला प्रभूजी. शिवजींनी भगवंतांच्या ज्या अर्धांगिनी आहेत त्यांना कधी स्वतःसाठी घेण्याचा प्रयत्न केला नाही. अजून कोणी? रावण. रावण, करेक्ट. रावण रावण की रावणाने
सीता देवींना स्वतःच्या उपभोगासाठी घेण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी काय झाला, रावणाचा अंत झाला, नष्ट झाला पूर्ण. आणि रावणाच्या, भृगु ऋषींनी ना, अरे कृष्ण, भृगु अरे ऋषींनी केला होता काय? भृगु ऋषींनी पण नाही प्रभूजी, भृगु ऋषींनी ज्या वेळेस भगवंत विष्णू हे त्यांच्या शेषनागावर पहुडलेले होते, त्यावेळेस त्यांना टेस्ट करण्यासाठी त्यांच्या छातीवर हे केलं, पाय मारला, आणि हे दाखवण्यासाठी की कशा प्रकारे भगवंत हे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हीमध्ये पण कसे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि लक्ष्मीजींना ती परीक्षा बिलकुल आवडली नाही, आणि लक्ष्मीजींनी भृगु ऋषींना आणि त्यांचे जे येणारे वंशज आहेत त्यांना पण शाप दिला. परंतु भृगु ऋषींचा स्वतःच्या उपभोगासाठी घेण्याचा कधी, ते महान भक्तच आहेत, त्यांनी कधी स्वतःच्या उपभोगासाठी घेण्याचा प्रयत्न केला नाही. तर रावणाच्या बाबतीत आपण विशेषतः पाहतो कशा प्रकारे रावणाला सीता देवींनी स्वतः, रावणाची स्वतःची पत्नी मंदोदरीने स्वतः, रावणाचा स्वतःचा भाऊ विभीषण याने पण स्वतः वेळेस कितीतरी वेळेस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे रावण, तू सीतेला भगवंत रामचंद्रांच्या त्यांना परत कर आणि त्यांना शरण जा, ते आत्ता पण तुला माफ करतील. परंतु रावणाला ही बुद्धी, सद्बुद्धी कधी सुचली नाही आणि शेवटी तो पूर्णपणे नष्ट झाला. त्याच प्रकारे आपण पण लक्ष्मी जी जर आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी वापरण्याचा प्रयत्न केला आणि भगवंतांच्या सेवेमध्ये न जोडता, तर कदाचित आपण रावणा एवढे मोठे असुर नसू, परंतु ती आसुरिक प्रवृत्ती छोट्या रूपामध्ये प्रत्येक बद्ध जीवामध्ये निश्चित प्रकट आहे, ज्या वेळेस आपण त्या लक्ष्मीजींचा उपयोग हा भगवंतांच्या सेवेत नाही तर स्वतःच्या सेपरेट उपभोगासाठी, स्वतःच्या भगवंतांपासून विमुख होऊन आनंद उपभोगण्यासाठी आपण ज्या वेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस, तर आपल्या हृदयामध्ये असणारे जे अनर्थ आहेत, ही जी रावणाची थोडीशी आसुरिक प्रवृत्ती आहे, ती भक्तांनी दूर करणे आवश्यक आहे. आणि प्रभुपाजी तात्पर्यामध्ये सांगतात की आपल्यापैकी कशा प्रकारे वेगवेगळे व्यक्ती हे वेगवेगळ्या महान व्यक्तींच्या सेवेमध्ये नेहमी जोडण्यासाठी प्रयत्न करतात. उदाहरणार्थ एखादा कुणाचा ड्रायव्हरचा जॉब असू द्या, काम असू द्या, साधं काम आहे, परंतु तोच जर ड्रायव्हर जर कोणत्या महा मोठ्या व्यक्तीच्या, उदाहरणार्थ समजा सुप्रीम कोर्टचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या सेवेमध्ये असू, किंवा पंतप्रधानांच्या राष्ट्रपतींच्या सेवेमध्ये असू, किंवा कोणी मोठे कॉर्पोरेट सीजर इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्या सेवेमध्ये जर कोणी ड्रायव्हर असू, तर त्या ड्रायव्हरचा पण मान तेवढा वाटतो की हा साधारण ड्रायव्हर नाहीये, या महान व्यक्तीच्या सेवेमध्ये असणारा हा व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे अशा महा जगातल्या महान मधल्या महान लोकांच्या सेवेत व्यक्ती नेहमी त्यांच्या शोधात असतात. परंतु जो व्यक्ती परम पुरुषोत्तम भगवंतांच्या सेवेत स्थान मिळवतो, ते मनुष्य जीवनाचं सर्वोच्च सार्थक आहे, श्रीमद भागवतम सांगतं. त्याच्यामुळे असं नाही की आपण आपले जे डे टू डे काम करत आहोत, जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते सोडून द्यायचं असं बिलकुल नाही, परंतु ते करत करत ही जी आपली, हे जे आपलं कर्तव्य आहे, ही जी आपली सेवा आहे, या जगातल्या सर्वोत्तम व्यक्तीच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये, त्याला आपण कधीही दुर्लक्षित नाही करायला पाहिजे, त्याला आपण कधीही विसरायला नाही पाहिजे. आणि श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये कंक्लूड करतात की भगवंतांशी संबंध न जोडता केवळ अस्थिर राहणाऱ्या लक्ष्मीजींच्या जर मागे कोणी धावत असेल, त्याची पण अवस्था, त्याला शांतता, पीस फॉर्मुला हा कधीही प्राप्त होणार नाही. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीच माताजीचा खूप महत्वाचा मुद्दा आहे, आपल्या जीवनामध्ये आपण आपला उदरनिर्वाह कशा प्रकारे करायला पाहिजे, आणि भगवंतांच्या कृपेने जे काही आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे, आपली संपत्ती, घरातले कुटुंबातील सदस्य, आपली बुद्धी, आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या क्षमता, बोलण्याची क्षमता, ह्या सर्व भगवंतांनी आपल्याला दिलेल्या देण आहेत, आणि त्यांची केवळ आणि केवळ भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी आपण वापर करायला पाहिजे. आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये वापर करण्याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःच्या गरजांना दुर्लक्ष करू, स्वतःच्या गरजांची पण काळजी घ्या, पण केवळ त्या गरजांमध्ये 100% गुंतून राहू नका, अडकून राहू नका.
कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज या मुद्द्यांवर? हरे कृष्ण, आपण पुढे जाण्याच्या अगोदर क्लिअर आहे सगळ्यांना? हो प्रभुजी. ठीक ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक 34 ने पुढे जाऊ. एवं रूपानां क्षितिभार जन्मनां एवं रूपाणां क्षितिभार जन्मनां अक्षौहिणीभिः परिवृत्त तेजसाम् विधाय वैरं श्वसनो यथा नलम् मिथो वदेनो परतो निरायुधः हरे कृष्णा, कोणाला वाचायचं आहे प्रभुजीज माताजी? हरे कृष्णा. हरे कृष्णा. मी वाचू प्रभुजी. हा रेश्मा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद यांची जय. पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा नाश केल्यावर भगवंत शांत झाले. हत्ती, घोडे, रथ, पायदळे अशा सैनिकी सामर्थ्यामुळे ते सर्व गर्विष्ट झाले होते. भगवंत स्वतः लढले नाहीत, परंतु राजकर्त्यांच्या मनात परस्परांविरुद्ध द्वेष निर्माण केला. ज्याप्रमाणे वनात वायूमुळे वेळूंच्या परस्पर घर्षणाने आपोआप अग्नी निर्माण होतात, त्याप्रमाणे अशा राजकर्त्यांच्या मनात द्वेष निर्माण करण्यासाठी भगवंत वायूप्रमाणे वागले. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. श्रील प्रभुपाद यांची जय. वर सांगितल्याप्रमाणे भगवंताची निर्मिती म्हणून अस्तित्वात आलेल्या वस्तूंचे भोगते प्राणी मात्रे होईत. भगवंताच्या उत्पत्तीत अविष्कृत झालेल्या प्रत्येक गोष्टीचे खरे स्वामी आणि भोगते ते स्वतःच आहेत. दुर्दैवाने भ्रमकारी मायाशक्तीने प्रभावित झाल्याने जीव प्राकृतिक गुणाच्या निर्देशनाखाली स्वतःच कृत्रिम भोगते होतात. अशा स्वामित्वाच्या कृत्रिम भावनेने भ्रमात पडलेला प्राणी अनेक प्रकारे आपले भौतिक सामर्थ्य वाढवतो व अंततः भूमीला भार होतो. अशा लोकांमुळे पृथ्वी सज्जन माणसांना राहण्यासाठी योग्य राहत नाही. ही अवस्था म्हणजे धर्मस्य ग्लानी, धर्माची हानी किंवा मानवी शक्तीचा दुरुपयोग करण्याच्या प्रवृत्तीने प्राबल्य होय. जेव्हा अशी वृत्ती सर्वत्र बळावते, तेव्हा धरणीला भारभूत झालेला दुष्ट अधम राजकर्त्यांमुळे जी अस्ताव्यस्त परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे साधू व ज्ञानी माणसे अस्वस्थ होतात. अशा साधू स्वभावी लोकांच्या रक्षणासाठी आणि जगात सर्वत्र बळावलेल्या अधम शासनकर्त्यामुळे पृथ्वीला झालेला भार नाहीसा करण्यासाठी भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीने प्रकट होतात. अशा अवांछित शासकांपैकी कोणावरही ते सद्भाव दाखवित नाही. ज्याप्रमाणे वायू वेळूंच्या परस्पर घर्षणाला कारण होऊन वनात वणवा पेटवितो, त्याप्रमाणे भगवंत आपल्या शक्ती सामर्थ्याने अशा शासकांमध्ये शत्रुत्व निर्माण करून संघर्षाचा अग्नी पेटवतात. वायूच्या शक्तीने वणवा आपोआप लागतो. त्याप्रमाणे भगवंताच्या अज्ञान योजनेनुसार राजकारणाच्या गटांतून परस्पर शत्रुत्व निर्माण होते. सत्य आणि सैन्यबळ यांचा व्यर्थ गर्व करून असे अवांछित राजकारणी वैचारिक संघर्षाच्या निमित्ताने परस्परांशी लढतात आणि त्यास सर्वस्वी नष्ट होतात. जगाच्या इतिहासात भगवंताच्या या वास्तविक इच्छेचे प्रतिबिंब सर्वत्र पडलेले दिसते आणि जीव परमेश्वराच्या सेवेत स्वतःला संलग्न करीत तोपर्यंत हाच खेळ भविष्यात चालूच राहील. भगवद्गीतेत 7.14 स्पष्ट केले आहे. माया माझी भगवंताची शक्ती असून तिच्या गुणांवर मात करणे दुर्बल जीवाला अशक्य आहे. परंतु जे माझा आश्रय घेतात ते या दुस्तर अशा अथांग मायासागराला पार करतात. याचा अर्थ हा की कोणालाही सकाम कर्मे, तार्किक ज्ञान, प्रगतीच्या स्वतंत्र पायाभूत कल्पना यांच्या आधारे या जगात शांतता आणि समृद्धी आणणे शक्य नाही. त्यासाठी भगवंताना शरण जाऊन भ्रमकारी मायेतून मुक्त होणे हाच एकमेव मार्ग आहे. दुर्दैव वश जे जी विनाशकारी कार्यात व्यस्त आहेत ते भगवंताना शरण जाऊ शकत नाहीत. ते सर्वच प्रथम क्रमांकाचे मूळ असतात. गुणवत्तेच्या दृष्टीने मानव प्राण्यात
ते उत्तर सर्व सर्वात निचतम स्तरातील स्तरावरील असतात. ते लौकिक शिक्षणानुसार किती सुशिक्षित असले तरी त्यांच्याकडे वास्तविक ज्ञानाचा अभाव असतो. त्यांची प्रवृत्ती राक्षसी असून ते नेहमी भगवंताच्या सामर्थ्याला आव्हान देऊ पाहतात. भौतिकवादी लोकही असे मूळ आहेत. त्यांना नेहमीच भौतिक सामर्थ्य प्राप्त करण्याची हाव असते. त्यांना चैतन्य शक्तीचे ज्ञान नसते. परम अध्यात्म विद्येचा गंध नसलेले ते भौतिक विद्यात मग्न झालेले असतात. अशा भौतिक विद्या देहाच्या पतनाबरोबर संपुष्टात येतात. मनुष्य जीवन वस्तुत्वा भगवंतासोबतचे असलेले तुटलेले संबंध पुनः स्थापित करण्यासाठी आहे. परंतु भौतिकवादी लोक भौतिक कार्यात व्यस्त राहून ही संधी व्यर्थ घालवतात. म्हणून असे लोक मानवातील सर्वात नीच श्रेणीतले आहेत. त्यांचे सर्व ज्ञान अपहृत करण्यात येते. कारण दीर्घकाळ अनेक तर्क व धडपड करून हे ते सर्व गोष्टींचे परम लक्ष अशा परमेश्वराला समजून घेण्याच्या स्तरापर्यंत पोहोचत नाहीत. हे सर्व आसुरी वृत्तीचे लोक आहेत. त्यांना अंततः रावण, हिरण्यकश्यपू, कंस यासारख्या भौतिकवादी श्रेष्ठीप्रमाणे त्यांचे परिणाम भोगणे भाग पडते. हरे कृष्ण. धन्यवाद अरे प्रभुजी. श्रील हरे प्रभुपाद कृष्ण यांचे जय. की धन्यवाद मार्गजी। तर इथे सांगितलं आहे की कशा प्रकारे असे लोक जे भगवंतांच्या सेवेत न जोडता त्यांच्या भगवंतांनीच दिलेले जे काही क्षमता आहेत त्यांच्या क्षमतांचा गैरवापर करून वेगवेगळ्या प्रकारचे ह्या भौतिक जगतामध्ये स्वतःचे सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करतात, आणि अशा वाढलेल्या सामर्थ्यामुळे त्यांना असा गर्व होतो की मी महान आणि माझी शक्ती पण महान। परंतु अशा प्रकारचे राज्यकर्ते जे की भगवंतांच्या संबंधामध्ये ह्या जगातल्या जे काही त्यांना प्राप्त झालेल्या क्षमता आहेत त्या बघत नाहीत। उदाहरणार्थ एक छोटं उदाहरण आपण बघू शकतो की या भौतिक जगतामध्ये आजच्या किती वेगवेगळ्या प्रकारचे देश आहेत ज्यांच्याकडे नैसर्गिक साधन सामग्री आहे। उदाहरणार्थ खूप साऱ्या देशांकडे स्वतःच तेल आहे, खनिज तेल ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो, ज्यापासून पेट्रोलियम पदार्थ वगैरे बनवतात। तर हे काही खनिज तेल त्यांनी स्वतः तयार केलंय का? नाही तयार केलं। हे भगवंतांची जी अपराशक्ती आहे, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश, त्या पृथ्वीमधून हे तेल प्राप्त होत आहे। याचा अर्थ याचा खरा मालक कोण आहे? भगवंत आहे। परंतु ज्या वेळेस असे राज्यकर्ते असे समजायला लागतात की हा देश हा माझा देश आहे, माझ्या मालकीचा, आणि ह्यामधून प्राप्त होणारी जी संपत्ती आहे, जी काही नैसर्गिक धनसंपत्ती आहे, ती माझी आहे, आणि याचा वापर मी स्वतःचं सामर्थ्य वाढवण्यासाठी करणार, अशाच प्रकारच्या अधार्मिक प्रवृत्तीच्या किंवा भगवंतांवर निष्ठा नसणाऱ्या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या गर्वाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये अंतर्गत कलह सुरू होतात। आणि इथे शास्त्रामध्ये उदाहरण दिलंय, ज्याप्रमाणे एका जंगलामध्ये जिथे की बांबूचे जे असतात बांबू असतात त्यांना इथं वेळू म्हटलेलं आहे, अशा वेळूंच्या किंवा बांबूंच्या परस्पर घर्षणाने आपोआप अग्नी निर्माण होतो आणि तो पूर्ण जंगलामध्ये वणवा बनून पेटतो। तशाच प्रकारे अशा प्रकारच्या अधर्मिक जे भगवंताशी जोडले गेलेले नाहीयेत असे वेगवेगळे जे नेते आहेत त्यांच्या राज्यकर्त्यांच्या आपापसात होणाऱ्या द्वेष, मतभेद, ईर्ष्या ह्या सर्व गोष्टींनी आपापसामध्ये द्वंद्व तयार होतात। ज्या वेळेस मी लहान होतो मला अगोदर असं वाटायचं की आपापसामध्ये भांडणं म्हणा, हेवे दावे म्हणा, हे केवळ लहान मुलंच करतात। परंतु नंतर मला दिसलं की केवळ लहान मुलंच नाही तर मोठाले व्यक्ती पण लहान मुलांप्रमाणे वागून छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपापसामध्ये भांडतात। आणि काही वेळेला हे जे द्वंद्व, हे जे भांडण आहे ते इतक्या उच्च स्तरावर जातं की वेगवेगळ्या देशांमध्ये पण द्वंद्व युद्ध हे चालू होतात। जसं की आपण आज पाहत आहोत की 90च्या काळापासून आतापर्यंत काही वर्ष पण असे विचार करणं खूप अवघड आहे, ज्या वर्षांमध्ये जगामध्ये कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या देशांमध्ये युद्ध सुरू नाही आहे का? तर प्रभुपादांचे जे गुरु महाराज होते श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, ते म्हणायचे की या जगामध्ये आपल्याला आध्यात्मिक जीवन पालन करण्यासाठी, आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आणि भगवत धामात जाण्यासाठी
जे कोणता जे काही आवश्यक आहे ते सगळं भगवंतांच्या कृपेने प्राप्त आहे, परंतु एकच गोष्ट मिसिंग आहे, एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे भगवंतांवरची श्रद्धा, भगवंतांवरची भक्ती. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे की द ओनली प्रॉब्लेम इन दिस वर्ल्ड इज लॅक ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस, की कृष्ण भावना नसणे, कृष्णांच्या प्रती सेवाभावाची भक्तीची भावना नसणे हा एकमेव प्रॉब्लेम आहे. एकमेव प्रॉब्लेमला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? समस्या समस्या. एकमेव समस्या आहे जी की बाकीच्या सर्व समस्यांचं निर्माण करणारी समस्या, म्हणजे ह्या एका समस्येपासून बाकीच्या जगातल्या सर्व समस्या निर्माण होतात. आणि त्याचमुळे आपण जर मागच्या श्लोकातला तो भगवद्गीतेचा श्लोक पाहिला, पीस फॉर्मुला, भुक्तारम यज्ञ तपसाम, ही जर गोष्ट सर्व देशांना कळाली की अरे ही जी नैसर्गिक धनसंपत्ती आहे ती मला प्राप्त जरी झाली असेल तरी ती माझी नाहीये, मी खनिज तेल तयार केलेलं नाहीये, मी कोळसा तयार केलेला नाहीये, मी सोने चांदी कॉपर तांबे आणि बाकीचे जे धातू वगैरे आहे जे प्राप्त होतात खाणींमधून ते मी स्वतः तयार केलेले नाहीये, या खाणी ह्या निसर्गाने दिलेल्या आहेत आणि शास्त्रात सांगितलंय की निसर्ग ही पण भगवंतांची शक्ती आहे. तर त्यामुळे भगवंत ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचे अधिपती आहेत, त्यांचे मालक आहेत, आणि ह्या गोष्टी मी माझ्या स्वतःच्या जीवनासाठी चालवण्यासाठी वापरू शकतो जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये, पण मी स्वतःचे समजून गैरवापर नाही करू शकत. तर ही जर छोटी गोष्ट कळाली तर भगवद्गीता सांगते की पूर्ण जगामध्ये जे काही युद्ध आहे, जे काही ईर्ष्या, जे कोणते द्वंद्व आहेत ते सर्व शांत होऊ शकतात. परंतु अशी जर भगवंतांनी दिलेल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर पीस फॉर्म्युला आपण जर स्वीकारला नाही तर काय होईल, अशा गर्विष्ठ एकमेकांचा द्वेष करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या आपापसामधल्या मतभेदातून जे द्वंद्व तयार होईल त्याच्यामधून खूप साऱ्या अशा लोकांचा विनाश होतो, आणि हे भगवंतांच्या इच्छेने म्हणजे भगवंतांच्या परवानगीने की अशा प्रकारच्या लोकांचे जे स्वतंत्र विचार करण्याची जी पद्धत आहे त्या भगवंतांपासून विमुख होऊन स्वतंत्र विचार करण्याच्या पद्धतीने जगातले इतके भांडणं म्हणा युद्ध म्हणा हे आपल्याला चालताना दिसतात. तर तुम्ही म्हणाल की प्रभूजी भक्तांची याच्यामध्ये काय भूमिका असायला पाहिजे? भक्तांची भूमिका ही असायला पाहिजे की ज्या प्रकारे अधोगती होत आहे या भौतिक जगामध्ये, आणि त्याच्या आपण मागच्या एक दोन सेशन पूर्वी चर्चा केलेली की त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणामध्ये अधोगती अपेक्षित आहे कलियुग जसं जसं पुढे जाईल, त्यामुळे एका सज्जन व्यक्तीला राहण्याचं हे ठिकाण नाहीये. लवकरात लवकर श्रील प्रभुपाजी म्हणतात वी शुड फिनिश अवर बिझनेस इन दिस प्लेस एज अर्ली एज पॉसिबल अँड गेट आउट ऑफ इट. तर ज्या प्रकारे कधी कधी शास्त्रामध्ये आचार्यांचं उदाहरण आहे की हे जे भौतिक जगत आहे इट इज लाईक अ टॉयलेट, आपण वॉशरूमला जातो टॉयलेटला जातो आपण तिथं रममान होतो का, किती पण वेळ आरामात बसतो का, आपण आपलं तिथलं काम उरकून लवकरात लवकर स्वच्छ होऊन हातपाय धुऊन आंघोळ करून बाहेर पडतो कारण ती घाणेरडी जागा आहे. त्याच प्रकारे या भौतिक जगात पण रममान होण्यासारखं नाहीये, या सज्जन व्यक्तीचं काम आहे आपण ज्या अनर्थांना घेऊन या जगात आलेलो आहोत ते लवकरात लवकर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा भगवत भक्तीमध्ये जोडून, आणि लवकरात लवकर या भौतिक जगतातून आध्यात्मिक जगतात प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण. आणि श्रील प्रभुपाजी ह्या तात्पर्यामध्ये ह्या सातव्या अध्यायामधला जो मुझे मला वाटतं 14वा श्लोक आहे, नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायाम अपहृत ज्ञाना मानुषीम हा आसुरीम भावम आश्रिता. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावम आश्रिता, की अशा प्रकारचे जे दुष्कृतीना आहेत जे नराधम आहेत अशा व्यक्तींना भगवंत भगवद्गीता सांगते की भगवंतांचा आश्रय घेणं अशा व्यक्तींसाठी खूप खूप अवघड आहे, म्हणून आपण लवकरात लवकर इथलं काम आटपून भगवत धामात जाण्यासाठी प्रयत्न
करायला पाहिजे. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीज, माताजीज, हरे कृष्ण, पटत आहे आपल्याला सगळ्यांना हे? कुणाला काही याच्यावर टीका टिप्पणी आहे? हरे कृष्ण. नाही प्रभुजी. ठीक आहे, आपण पुढचं श्लोक पाहू. कृपया मानण्याचा प्रयत्न करा. स एष नरलोकेस्मिन् अवतीर्ण स्वमायया रेमे स्त्रीरत्नकूटस्थो भगवान् प्राकृतो यथा हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीज, माताजीज, रसिका, माताजी, तुम्हाला वाचायचं आहे का? हो, ठीक. ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आपल्या अकारण कृपेने स्वतःच्या अंतरंगा शक्तीद्वारे या लोकात अवतीर्ण झाले आणि लौकिक कार्यात आसक्त असल्याप्रमाणे त्यांनी उत्तम स्त्रियांशी रमण केले. तात्पर्य, भगवंत विवाह करतात आणि एखाद्या गृहस्थाप्रमाणे वागतात ही खरोखरच भौतिक बाब आहे, परंतु त्यांनी 16,108 राजकुमारींशी विवाह केला. त्या प्रत्येकी समवेत वेगवेगळ्या प्रसादातून एकाच वेळी निवास केला. हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा निश्चितच या गोष्टी लौकिक नाही याची आपणास जाणीव होते. म्हणून भगवंताचे आपल्या उत्तम पत्न्यांसमवेत गृहस्थ म्हणून राहणे लौकिक स्वरूपाचे नाही. त्यांचा त्यांच्याशी असलेला संबंध व वागणूक हे सामान्य स्त्री पुरुष संबंध नव्हे. ज्या स्त्रिया त्यांच्या पत्न्या झाल्या त्या निश्चितच सामान्य स्त्रिया नाहीत, कारण स्वतः भगवंत पत्नी म्हणून प्राप्त होणे हे लक्षावधी जन्मांच्या सुकृताचे व तपश्चर्येचे फळ आहे. भगवंत विविध लोकांवर, ग्रहांवर अथवा या भूलोकात अवतीर्ण होऊन आपल्या दिव्य लीला प्रकट करतात. बद्ध जीव, सेवक, मित्र, माता पिता आणि प्रियतमा अशा कोणत्या तरी संबंधाने आपल्याकडे दिव्य जगात आकृष्ट व्हावेत आणि त्यांच्या समवेत सेवेची शाश्वत रित्या देवाणघेवाण व्हावी हाच त्यांचा उद्देश असतो. या भौतिक जगात सेवा विकृत रूपाने फलित होते, असमयाला ती खंडित होते आणि कटु अनुभवाला कारण ठरते. भौतिक प्रकृतीच्या नियमांनी बद्ध झालेला संभ्रमित जीव अज्ञानामुळे या भौतिक जगातील क्षणभंगूर नातेसंबंध हे उन्मत्तावस्थेतून निर्माण झालेले असतात हे समजू शकत नाही. या प्रकारचे नातेसंबंध आपणाला शाश्वतपणे सुखी करू शकत नाहीत, परंतु हेच नाते आपण भगवंताशी जोडले तर आपल्या या क्षणभंगूर देहाच्या पतनासोबतच आपली दिव्य जगात गती होते आणि आपल्या आवडीनुसार भगवंतासमवेतच्या नात्याने आपण त्यांच्याशी शाश्वतरित्या बांधले जातो. ज्या स्त्रियांशी भगवान पतिभावाने रमले त्या स्त्रिया अर्थातच या भौतिक जगातील सामान्य मानवी स्त्रिया नव्हेत. या त्यांच्या दिव्य पत्न्या म्हणून त्यांच्याशी शाश्वतरित्या संबद्ध आहेत असे नाते त्यांनी आपल्या पूर्ण भक्तीने प्राप्त करून घेतले आहे. हीच त्यांची योग्यता आहे. भगवान श्रीकृष्ण परमब्रह्म पुरुषोत्तम आहेत. भौतिक प्रकृतीच्या नियमांनी बद्ध असलेले जीव भूलोकातच नव्हे तर ब्रह्मांडातील अन्य ग्रहलोकातही शाश्वत सुखाचा शोध घेत असतात. स्वाभाविकता आध्यात्मिक पुल्लिंग असल्या कारणाने ते परमेश्वराच्या सृष्टीत कोठेही भ्रमण करू शकतात, परंतु प्राकृतिक गुणाने बद्ध असल्यामुळे ते यानाने अंतराळात भ्रमण करू पाहतात आणि आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात असफल होतात. कारावासातील बंदिवानांच्या बेड्यांप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा नियम त्यांना बांधून ठेवतो. दुसऱ्या मार्गाने जरी जीव कोठेही अगदी सर्वोच्च लोकात जाऊ शकला तरीही तो जन्मोजन्मी या चिरंतन स्वरूपाच्या सुखाच्या शोधात आहे. ते सुख त्याच्या या भौतिक जगात कधीही प्राप्त होऊ शकत नाही. तथापि भ्रमनिरास झाल्यावर आणि आपणास हवे असणारे अनंत सुख या जगात प्राप्त होणे शक्य नाही हे समजल्यावर तो ब्रह्मसुखाचा शोध घेऊ लागतो. अर्थातच परब्रह्म या भौतिक जगात सुखाचा शोध करीत नाही
आणि त्यांच्या सुखासाठी असलेली आवश्यक सामग्रीही या भौतिक जगात असत नाही. परब्रह्म निराकार नाही, ते सर्व प्रमुख आणि अखिल प्राणी मात्रांमध्ये परमचेतन असे आहे. त्यामुळे ते निराकार असणे कदापि शक्य नाही. ते अगदी आपणासारखेच असून त्याच्यात व्यक्तिगत जीवांच्या ठिकाणी असलेल्या सर्व प्रवृत्ती पूर्णत्वाने वास करतात. ते आपल्याप्रमाणे विवाह करते, परंतु तो विवाह आपल्या बद्ध स्थितीतून अनुभव घेतल्याप्रमाणे लौकिक अथवा मर्यादित नसतो. अशी वस्तुस्थिती असल्याने त्यांच्या स्त्रिया लौकिक स्त्रियांसारख्या दिसल्या तरी वस्तुतः ते दिव्य स्वरूपी मुक्त आत्मे आहेत आणि ते त्यांच्या अंतरंगा शक्तीचा पूर्ण आविष्कार आहेत. कृष्ण हरे धन्यवाद कृष्ण. माताजी. हरे कृष्ण. शील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलेलं आहे वर्णन कशा प्रकारे भगवंतांच्या ह्या ज्या 16,108 राजकुमारींशी भगवंतांनी जो विवाह केला होता, ह्या सर्व राण्या ह्या सामान्य यांचं नातं भगवंतांसोबत ज्या प्रकारे एका पती पत्नीचं नातं या भौतिक जगतामध्ये असतं त्याप्रमाणे सामान्य नव्हतं. परंतु हे नातं हे दिव्य संबंधामध्ये भगवंतांच्या जन्मोजन्मींच्या त्यांनी केलेल्या भक्तीच्या जोरावर त्यांना हे स्थान प्राप्त झालं होतं भगवंतांच्या पत्नीच्या रूपामध्ये. हे सामान्य व्यक्ती सामान्य आत्मे नव्हते. तर भागवतामध्ये या भौतिक जगातल्या संबंधाविषयी एक खूप छान उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहामध्ये, आता पावसाळ्याचा सीझन आहे, पावसाळा आहे, चालू आहे, आणि काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पूर आल्याचं दिसतं. तर या पुराच्या पाण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी वाहून येतात, काही लाकडांचे ओंडके वाहून येतात, काही पानं फुलं वगैरे पण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून येतात. तर भागवत सांगतं की ज्याप्रमाणे एखाद्या पुराच्या पाण्यामध्ये हे लाकडे, लाकडाचे ओंडके, काही पानं फुलं हे वाहत येतात आणि काही वेळेस ते वाहत वाहत एकमेकांजवळ येतात आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये थोडा वेळ वाहिल्यानंतर परत वेगवेगळे वेगवेगळ्या दिशेला निघून जातात. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असणारे पण वेगवेगळे नातेसंबंध, म्हणजे आपले आई वडील असू, बहीण भाऊ असू, पत्नी किंवा पती असू, मुलं बाळ असू किंवा बाकीचे कोणतेही नातेसंबंध जे असू, शास्त्र सांगतं की ते आपल्याला ह्या जगामध्ये एक सेट दिलेला आहे. हे आपली आई, हे आपले वडील, हे आपले काका, हे बहीण भाऊ आणि बाकीचे. परंतु पुढचा जन्म जर घ्यावा लागला तर आपल्याला ही शाश्वती बिलकुल नाहीये की हेच आई वडील प्राप्त होतील, हेच भाऊ बहीण प्राप्त होतील, हीच व्यक्ती पती किंवा पत्नीच्या रूपामध्ये किंवा मुलांच्या रूपामध्ये प्राप्त होईल. तर ज्याप्रमाणे हे लाकडाचे ओंडके, पानं, फुलं आणि बाकीच्या तरंगणाऱ्या गोष्टी नदीच्या पात्रामध्ये काही काळाकरता एकत्र येतात, काही काळ बरोबर वाहत जातात आणि त्यानंतर वेगवेगळ्या दिशेला जातात, त्याचप्रमाणे जीवांचा पण जो नातेसंबंध आहे भौतिक जगतामध्ये पाहायला गेला तर हा असाच आहे प्रभुजी माताजी. याचा अर्थ असा नाही की आपण हे सगळे नातेसंबंध त्यागून द्यावेत, नाही. आता भगवंतांच्या कृपेने या जन्मामध्ये ही व्यक्ती मला आई वडील, पत्नी, भाऊ, बहीण, मुलं म्हणून प्राप्त झालेत, तर माझं कर्तव्य आहे मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, बहीण म्हणून, आई म्हणून, वडील म्हणून, की आपण ह्या सर्व जीवांसाठी आणि स्वतःच्या उद्धारासाठी प्रयत्न करणे भगवत भक्तीमध्ये, आणि जेणेकरून ह्या जन्मानंतर शक्य होईल तेवढी उच्च गती प्राप्त व्हावी भगवंतांच्या भक्तीमध्ये. आणि हा जो संबंध आहे की ही जी व्यक्ती आहे ती माझी पत्नी म्हणून का प्राप्त होऊ नये, पण माझी पत्नीच्या अगोदर काय आहे, भगवंतांचा अंश आहे. ही जी मुलगा किंवा मुलगी मला स्वतःचे अपत्य म्हणून प्राप्त झालेले आहे तर माझे अपत्य होण्याच्या अगोदर भगवंतांचे अंश आहेत. म्हणून माझं कर्तव्य आहे की भगवंतांचे अंश म्हणून मी त्यांना जेवढं चांगल्या चांगलं वातावरण देता येईल भक्तीच्या प्रगतीसाठी तेवढं द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा पण भक्तीमध्ये प्रगती व्हावी, लाभ व्हावा आणि माझा पण उद्धार व्हावा. आणि त्याच्या विरुद्ध जे भौतिकवादी व्यक्ती आहेत ते काय विचार करतात की ही व्यक्ती मला पत्नीच्या रूपामध्ये प्राप्त झाली याचा अर्थ माझी सेवा करणे, मला आनंद प्राप्त करून देणे हेच कर्तव्य आहे. ते झाला भौतिकवादी व्यक्तींचा दृष्टिकोन. आणि अशा प्रकारे त्यांची जी नाते, प्रेम संबंध, आसक्ती असते ती भौतिक स्तरावर असते, जी की ह्या नदीच्या दिलेल्या पाण्याच्या प्रवाहाच्या उदाहरणाप्रमाणे काही काळ ते नाते टिकतात आणि पुढे काळाच्या प्रभावाने
त्यांना वेगवेगळं कधी ना कधी व्हावं लागतं मृत्यूच्या वेळेला, आणि त्यानंतर दुसरा सेट प्राप्त होतो नातेवाईकांचा. तर आपल्याला जर हे प्रत्येक जन्मामध्ये नवीन सेट प्राप्त करणं जर थांबवायचंय, तर आपल्याला शाश्वत जीवनासाठी भगवत धामात जाण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे प्रभूजीस माताजीस. आणि भगवंतांचे जे नाते संबंध आहेत, भगवंतांचे जे आपल्या भक्तांबरोबर जे आदान प्रदान आहे, जे देवाणघेवाण आहे, ते या भौतिक नाते संबंधांप्रमाणे नाहीये. भागवत सांगतं की भगवंतांच्या ज्या पत्न्या आहेत त्या ह्या भौतिक संबंधांप्रमाणे काही काळापुरता भगवंतांशी जोडलेल्या नाहीयेत, तर शाश्वतरित्या हे जीव जन्मोजन्मांतरानंतर भगवंतांची सेवा करण्यामध्ये गुंतलेले आहेत, आणि त्या भक्तीच्या केलेल्या प्रगतीच्या जोरावरच या 16,108 जीवांना हा जन्म प्राप्त झालेला आहे भगवंतांच्या राण्यांच्या रूपामध्ये त्यांची सेवा करण्याचा. क्लिअर आहे प्रभूजीस माताजीस की भौतिक नातेसंबंध आणि आध्यात्मिक नातेसंबंध याच्यामध्ये फरक काय आहे, आणि कशा प्रकारे या भौतिक नातेसंबंधामध्ये राहून आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे, आपली पती, आपले पत्नी, आपले मुलं बाळ, आई वडील, भाऊ बहीण आणि बाकीचे आप्तेष्ट यांच्या संबंधामध्ये, की माझ्या उपभोगासाठी नाहीये, भगवंतांचे अंश आहेत, भगवंतांचे मुलं मुली आहेत, तर आपण त्यांचा जेवढं चांगल्या चांगला होईल काळजी घेतली पाहिजे आणि भगवत भक्तीमध्ये त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज या मुद्द्यावर? हरे कृष्ण. पटत आहे आपल्या सगळ्यांना? क्लिअर आहे? खूप शांती शांती आहेत सगळ्याच. रेश्मा माताजी, संजना माताजी, शुभम पाटील प्रभू, सुषमा माताजी, क्लिअर आहे? क्लिअर आहे? हो प्रभूजी, पटत आहे, क्लिअर आहे प्रभूजी, खूप छान. हरे कृष्ण. तर आपण पुढे जाऊ आणि याच्या आपल्या हरे कृष्ण दैनंदिन. प्रभूजी. हरे कृष्ण. यस माताजी. प्रभूजी, आता तुम्ही जसे म्हटलेत की मुलांना पण आपण ह्या आध्यात्मिक मार्गाला न्यायला पाहिजे, आता मी सुरुवात केली प्रभूजी की त्यांना जेणेकरून एकादशीचं महत्व समजावू, तर ते पकडतात प्रभूजी, पण त्यांच्या मनावर कंट्रोल नाही राहत, तर ते कशा पद्धतीने करता येईल आपल्याला? खूप खूप छान प्रश्न आहे माताजी, की आपण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना जर भगवत भक्तीमध्ये प्रोत्साहन द्यायचे तर कशा प्रकारे द्यायला पाहिजे. सगळ्यात अगोदर एक करणं आवश्यक आहे माताजी जी, की सगळ्यात महत्वाची सेवा आहे आपल्या जवळच्या सगळ्या व्यक्तींसाठी, पती असो, पत्नी असो, मुलं असो, आई वडील असो, भाऊ बहीण, कुणी असो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक भक्त म्हणून आदर्श उदाहरण त्यांच्या समोर प्रस्तुत करा. घरातल्यांसाठी असं सांगितलं जातं की आवर ॲक्शन स्पीक लाउडर दॅन आवर वर्ड्स, म्हणजे आपण जे बोलतो त्या बोलण्यापेक्षा आपण ज्याप्रमाणे वागतो, आपल्या ज्याप्रमाणे क्रिया कर्तव्य करतो, त्या वागण्याने आजूबाजूच्या लोकांचं हृदय परिवर्तन होईल माताजी. ठीक आहे? तर तुम्ही एक एक आई म्हणून इतकी चांगली काळजी घ्या, स्वतःची भक्ती व्यवस्थित पालन करा, की मुलांबाबतीत एक असं म्हटलं जातं की चिल्ड्रन आर द ग्रेट, दे आर द ग्रेट इमिटेटर्स, सो गिव्ह देम समथिंग ग्रेट टू इमिटेट. मुलं जे आहेत स्पेशली लहान असताना कसं शिकतात माताजी, मुलं लहान असताना पाहून शिकतात, तर त्यांच्या समोर जर आपण चांगलं उदाहरण प्रस्तुत केलं तर हळूहळू ते पण तसं उदाहरण पालन करण्यासाठी, फॉलो करण्यासाठी प्रोत्साहित होतील, आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांची तयारी होईल स्वीकार करण्याची, ज्यावेळेस ते विचारतील याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, हे असं का करायला पाहिजे, त्यावेळेला आपण हळूहळू समजून सांगू शकतो. पण आपण सुरुवातीलाच जर समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांची ती स्वीकारण्याची तयारी होण्याच्या अगोदर, तर कदाचित ते घेणार नाही तेवढ्या चांगल्या प्रकारे. ठीक आहे माताजी. तर एकादशी बद्दल तुम्ही सांगत होत्या की आपण आधी व्यवस्थित पालन करू, की त्यांना कळेल की अरे हे भक्तांसाठी एकादशी हा खूप विशेष दिवस आहे, आणि ज्या प्रकारे भौतिक मार्केटमध्ये जसा विशेष दिवस असतो, क्रिसमस सेल, दिवाळी सेल, न्यू इयर सेल, ज्या दिवशी गोष्टी स्वस्त मिळतात किंवा डिस्काउंट असतो, त्याच प्रकारे एकादशीच्या दिवशी पण भक्तांनी कसं असलं पाहिजे, लोभी असलं पाहिजे भगवत भक्तीमध्ये अधिक अधिक गोष्टी प्रगती करण्यासाठी. तर ज्या वेळेस ते बघतील की अरे हा दिवस खूप महत्वाचा आहे, मी माझा वेळ बिलकुल वाया जाऊ द्यायला नाही पाहिजे, ह्याचं एकादशी व्रताचं पालन करायला पाहिजे, त्यावेळेस ते हळूहळू तुमच्या उदाहरणावरून प्रभावित होतील माताजी. ठीक आहे? तर त्यांना वेळ द्या. प्रत्येक बघा, प्रत्येक जीवासाठी एक कालावधी आहे त्यांना
भगवंतांकडे जाण्यासाठी, आणि आपल्याला स्वतःला हजारो लाखो जन्म लागलेले आहेत, करोडो जन्म लागलेले आहेत या स्तरावर येण्यासाठी, ज्या वेळेस आपण आता भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत, तर आपण दुसऱ्यांवर बळजबरी नाही करू शकत की 6 महिन्यांमध्ये शिकलाच पाहिजे, हरे कृष्ण महामंत्राचा जप केलाच पाहिजे. भगवंत जर बळजबरी त्यांनी कधी आपल्यावर केली की बळजबरी कृष्णाने नाही केली. आपल्याला तेवढं आपल्याला तेवढा वेळ दिला, आपल्याला तेवढी स्पेस दिली, आणि आत्ता पण देत आहेत ठरवण्यासाठी की बाबा तुला योग्य वाटलं तर कर, नाही तर राहू दे. त्याचप्रमाणे आपण पण त्यांना ती स्पेस देणं आवश्यक आहे माताजी. ठीक आहे, तर हळूहळू तर आपण सगळ्यात 2-3 गोष्टी चर्चा केल्या की सगळ्यात अगोदर आदर्श उदाहरण प्रस्तुत करा की आपण स्वतः व्यवस्थित भक्ती मार्गाचं पालन करत आहोत का. त्यानंतर ज्याप्रमाणे भगवंत आपल्याला हळूहळू स्पेस देत, आपल्याला वेळ देतात, त्याचप्रकारे आपण पण त्यांना एक एक पाऊल त्यांच्या त्यांच्या ह्यांनी इच्छेने घेऊ द्यायला पाहिजे. जास्त गडबड नाही करायची, नाहीतर मग त्यांना असं वाटतं खूप पुश करायला लागलो की आपण, बळजबरी आवडत नाही बऱ्याचशा जीवांना, आपल्याला पण आवडत नाही स्वतःला. बरोबर आहे ना माताजी? हो हरे कृष्ण. तर हे मी खूप जेनरिक हाय लेवलवर सांगितलं तुम्हाला, विशेष कोणती तुमची क्वेरी असेल तर तुम्ही पूजा माताजी, रतिरूपा माताजी यांच्याद्वारे निश्चित विचारा, जर काही स्पेसिफिक प्रश्न असेल तर. ठीक आहे माताजी. ओके प्रभुजी, हरे हरी कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीज माताजीज माफ करा, आज थोडा जास्त वेळ चालला आपला, सुरुवात थोडी उशिरा झालेली. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. मी जस्ट कंटिन्यू केलं असतं पण. हरे हा कृष्ण प्रभूजी, प्रभू. येस प्रभूजी. आपण सुरुवातीला चर्चा केल्याप्रमाणे विष्णूंची किंवा नारायणांची पूजा केल्याशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण राहते, अशी प्रकारे अपूर्ण आपण राहते. चर्चा केली. हो त्याप्रमाणे आपण ज्या ज्या वेळेला आपण या आपण चर्चा केली त्यामध्ये लक्ष्मीपूजन किंवा आता शुक्रवारची महिला करतात लक्ष्मीची पूजा वगैरे, ही सिंगल लक्ष्मीचीच असते. बरोबर. आणि आपण ज्या ज्या वेळेला बघतो की अर्चे विग्रह ज्या वेळेला बघतो राम सीता एकत्र दिसतात किंवा विठ्ठल रुक्मिणी आपण करतो, बरोबर. त्याप्रमाणे लक्ष्मीनारायण हे कुठं आपण पाहिलेले नाहीत, म्हणजे तसं. किंवा राधाराणी असं आपण बघतो किंवा श्रीकृष्ण राधा कृष्ण असं होतं, पण लक्ष्मीनारायण अशी कुठं आपण चर्चेत पण नाही आणि पाहण्यात पण नाही. अशा वेळेला विष्णूंची पूजा आणि सर लक्ष्मीची पूजा वेगवेगळी करावी एकत्र एकत्र किंवा एकत्र करा त्यांना, जसं पद्मावती आणि बालाजी हे यांचं आहे, लक्ष्मी आणि नारायण यांची एकत्र यांना सोबत घेऊन करा. लक्ष्मीजी कितीतरी जास्त आनंदित होतील, तुम्ही त्यांच्या पतीला पण व्यवस्थित सन्मान आणि आदर प्रणाम प्रदान केला तर. ठीक आहे प्रभूजीज मदत. आणि दुसरी गोष्ट ही की भक्तीमध्ये आणि उपासना याच्यामध्ये फरक आहे. उदाहरणार्थ ज्या भौतिकवादी पूजा असतात त्याच्यामध्ये आपण कोणते मंत्र ऐकतो की धनाम देही विद्याम देही हे देही ते देही, असे भौतिकवादी उपासक असतात ते लिस्ट घेऊन जातात लक्ष्मीजींकडे, बरोबर. मला हे द्या ते द्या, यादी व्यवस्थित वाचून घ्या आणि सांगा काही कुठं कमी चुकून राहिलं असेल माझ्याकडून मागण्यामध्ये तर. पण भगवंतांचे भक्त त्या प्रकारे करत नाहीत. भगवंतांचे भक्त हे त्यांच्या आनंदासाठी हे करतात, आणि त्यांच्या आनंदासाठी केल्यावर असं नाही की भगवंतांच्या भक्तांना काही कमी पडू देतात. जसं आपण श्लोकामध्ये पाहिलं, लक्ष्मीजी सामान्यरीत्या चंचल आहेत, परंतु अशा चंचल लक्ष्मी पण नारायणांचं पदकमलाची सेवा कधीही सोडू शकत नाहीत. तर आपण जर नारायणांची व्यवस्थित सेवा केली तर लक्ष्मी पण स्टेबल राहते. ठीक आहे प्रभूजी, येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण, धन्यवाद. धन्यवाद. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण, खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांना, आणि माफ करा आज थोडासा वेळ लागला. आणि एक अनाउन्समेंट आहे, मी येणाऱ्या मंगळवारी रात्री पुण्याला निघत आहे, तर त्यामुळे मला घरून थोडंसं लवकर निघावं लागेल फ्लाईट घेण्यासाठी. तर मंगळवारी संध्याकाळी आपल्याला भेटणं शक्य होणार नाही, तर आपण बुधवारी ठेवू श्रीमद भागवतमवर चर्चा. प्रतिरूपा माताजी ठीक आहे, हो प्रभुजी. तर त्यानुसार तुम्ही रिमाइंड करा. हरे कृष्ण. वामचा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एवच
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर की जय। श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्ण हरे कृष्णा हरे प्रभु जी। कृष्णा हरे कृष्णा कृष्ण धन्यवाद। हरे कृष्णा धन्यवाद। धन्यवाद।